गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंदिराच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि याच कसब्या गणपतीला जयते गणपती देखील म्हणतात. जाणून घेऊयात त्यामागचा हा इतिहास. मंगलमूर्ती मोरया पुण्यनगरीचे ग्रामदैवत व मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपात आपण आहात. हा गणपतीचा इतिहास जो आहे हा गणपती 1400 वर्ष साधारण हा जुना आहे. पण ज्यावेळेला पुणे बेचिराग झालं होतं आणि त्यानंतर पुण्याचा ज्यावेळेला सोन्याचा नांगर ज्यावेळेला राजमाता जिजाऊ मातांनी हा केला, बालराजे जिजाऊमाता यांनी या गणपतीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना केली, मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यांच्याबरोबर जे 8 कुटुंबीय आले होते कर्नाटकमधनं, ठकार, कानडे, ढेरे, शाळीग्राम, कानडे व ठकार, वैद्य, आडगरे अशी 8 कुटुंबं आली होती. त्यापैकी ठकार कुटुंबियांकडं या मंदिराची व्यवस्था दिलेली होती. इथपर्यंत जय देणारा म्हणून तो जयती गजानन हे नाव त्याचं आहे. फार कमी ठिकाणी ग्रामदैवत हा गणपती आहे, ही बुद्धीची दैवता आहे आणि पुणे हे विद्येचं माहेरघर का आहे त्याचं एक हेही कारण आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर हा मंदिराच्या ओवरीमध्ये बसणारा गणपती होता म्हणून याला ग्रामदैवत ही उपाधी दिलेली आहे आणि ग्रामदैवत असल्यामुळं याचा जो सन्मान आहे, याचा जो मान आहे, त्याला मिरवणुकीत सर्वप्रथम मिरवणूक सुरू करायचा हा मान दिलेला होता. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे शिस्त, साधेपणा आणि परंपरा याचा उत्तम संयम आहे, संगम आहे. आणि गणेशोत्सव हा धार्मिक छत्रछायेखाली होणारा हा उत्सव आहे, हा लोकोत्सव आहे. पण त्याचा जो मूळ गाभा आहे, हा जो गाभा आहे हा प्रबोधनाचा गाभा आहे आणि हे गेले 131 वर्ष अव्याहतपणे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करत आहे. पुण्याची एक प्रथा आणि परंपरा आहे की पुण्याचे जे नागरिक आहेत जर शुभकार्याची जर सुरुवात करायची असेल तर ग्रामदैवतेचं प्रथम दर्शन घेऊन त्यांना आमंत्रित करून ही सुरुवात केली जाते आणि अत्यंत साधं सात्विक आतला जो गाभारा आहे हा हेमाडपंथी आहे. हा माताजींनी, राजमाता जिजाऊ मातांनी हा केलेला आहे हेमाडपंथी. आणि पुढचा जो भाग आहे हा पेशवेकालीन आहे, पेशव्यांनी जो सभामंडपाचं काम केलेलं आहे आणि अत्यंत श्रद्धेने लोक नित्यनियमाने इथं दर्शनाला येतात. मोरया गोसावी विरचित ज्या काही परंपरा आहेत, गणेश परंपरा आहेत, त्याचं पूर्ण पालन इथं कसबा गणपतीच्या मंदिरामध्ये होतं. इथल्या ज्या आरत्या आहेत, तिथली जी पदं आहेत, ही त्या पद्धतीने इथं रोज गायली जातात. रोज रात्री शयन आरती असते, प्रातः आरती असते, दुपार आरती नैवेद्य असतो. अत्यंत सात्विक आणि साधेपणा इथं जपत मंदिराचं व्यवस्थापन बघितलं जातं. गणेशोत्सवाचं मूळ वैशिष्ट्य आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची मूर्ती, पार्थिव गणेश आणला जातो, त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि त्याचं विसर्जन केलं जातं अनंत चतुर्दशीला. त्या पद्धतीचा हा उत्सव, पारंपरिक उत्सव, श्री कसबा गणपतीची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये आत्ताही 131 वर्षाची परंपरा आहे की चांदीच्या पालखीत भक्तभाविक खांद्यावर घेऊन येत असतात आणि जी मंदिरातली मूर्ती आहे हा तांदळा आहे, त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आणि बेंबीमध्ये माणिक आहे, अशा पद्धतीची ही सगळी रचना आहे.